नंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शिवसेना कर्मचारी सेनेच्या संतोष शिंदेंनी धक्काबुक्कीचा आरोप लावलेला आहे. सदावर्तेंच्या संचालकांकडून मारहाण झाल्याची संतोष शिंदेंनी तक्रार केलेली आहे. मुख्यमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीररित्या भरती केलेले कामगार याच्यावरती सहकार आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं त्या सदर कामगार भरतीवरती स्टे आल्यामुळे त्यांनी फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन माझ्यावरती हा भ्याड हल्ला आज या ठिकाणी केलेला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. संविधानिक दृष्टिकोनातून भांडणं योग्य असताना सदावर्तेसारख्या विकृत माणसाकडून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य पदाधिकाऱ्यावरती अशा पद्धतीनं भ्याड हल्ला घडवला जावा ह्याच्यासारखं दुःखद काही नाही. आणि सदर घटनेच्या विरोधात मी नागपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करणार आहे.